हाय नमस्कार. तर मी सोनी बुंगी. आम्ही आता आलो आहे बघा करमाळ्यात. आता ह्या इष्टीतनं उतरलो. घरनं व्हिडिओ करायचा होता मला, पण तेवढा टाईमच नाही भेटला. लेकरांचं आवरलं, लेकरं गेली शाळेत. चल इथं हे साईडला थांबू थोडं. आताच गाडीतनं उतरलो आहे. मग ते आपण तिकडनं निघाल्या तर त्यालाही लवकर निघल्या असं त्या भामाताई. आम्ही जरा लेट निघालो कारण आम्हाला करमाळा इथल्या इथं जरा जवळच आहे ना. आम्हाला हा इथल्या इथं जवळच्या जवळ या जायला, पण सत्या भामाताईला जरा लांब पडतंय ना. मग त्या सकाळी लवकरच निघल्या होत्या. मग आम्ही आमचं घरचं आवरलं, सण्याला शाळेत पाठवलं, छोकुली काळीला पण शाळेत पाठवलं, आणि मग म्हणलं आता निघा. तर गाड्या ही ती भेटत नाहीत ना टमटमी ही, त्याच्यामुळं जरा लेट झालं. आम्ही म्हणजे लवकर निघलो तरी पण आम्हाला लेटच गाडी भेटली. पण काय नाही, अजून सत्या भामाताई आलेलं नाही तर इथं आता आमची भेट हे इथंच होईल. आता आम्ही त्यांची वाट बघत बसतो सत्या भामाताईची. ती आता सत्या भामाताईला बोलवायचं कारण म्हणजे असं आहे, आता जवळजवळ 6 महिने होऊन गेले आणि मी जर त्यांच्या घरी जर जायचं म्हणलं तर ती सगळेजणी एक होणार, सगळे कालवा 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 करणार, आणि माझं एकतर डोकं दुखत आहे आणि त्यातमध्ये माझं काही हे लोक चालून देणार नाहीत. आपल्याला कुणी नाही मागं उभा राहायला, नाही तर घरगुतीच मिटवा म्हणलं होतं मी. पण घरगुती मिटवायला बी कुणी येई ना, नुसती फोनवरच चुरू चुरू करायची आणि गप्प बसायची फोनवरच. माझ्या मनासारखं काहीच होत नव्हतं आणि मला वाटायचं की बाबा कोणत्याच गोष्टी म्हणजे नाही का अशा न करता कुणीच जबाबदारी घेत नाही, कुणीच जबाबदारी घेत नाही काय नाही. मग असंच तर नेऊन सोनीला कसं सोडायचं ना. मग वरनं वरनं मी चिडती, थोडंसं चिडचिड करते, वाटतं लय वैताग आला हिची हिला घरी नेऊन सोडावं. पण तसं वाटतं की थोड्या वेळासाठी आपला राग राग होतो, पण तिला तिथं आयुष्य काढायचं आहे. असं पण नेऊन सोडणं पण चुकीचं वाटलं मला, कारण पोती ओळखतात, चव ओळखतात, त्या गोष्टींचा फायदा घेतात. त्याच्यामुळं म्हणलं जे असेल ते जे आपल्या आपल्याला किती दुःख झालं तरी चालतं, पण बाकीचे तर सगळे सुखानं राहिली पाहिजे असं मला वाटतं. शेवटी माझी बहीण आहे, मला इकडला सोडू वाटेना तिला, तसेच मी पाठवू वाटेना. घरात काय ठेवायचं म्हणलं तर काय ती काय माझ्या अंगावर राहत नाही. घरातली कामं करते, बाहेरची कामं करते, काय दोन पैसे कमवलंच की ते तिच्या खाण्यापिण्यापुरतं. पण तसं पण मला योग्य वाटत नव्हतं. आणि हिला कुठं बाबा एखाद्या संस्थेत ठेवावं किंवा असं कसं तरी ठेवावं, पण ते पण योग्य वाटेना मला. मग म्हणलं चला एकदा फायनलीच निर्णय घ्यावा, म्हणलं जे होईल ते होईल, पुढचं पुढं आपल्याला. म्हणजे बाबा एकदा फायनली निर्णय झाला तर पुढचं काहीतरी मार्ग तर काढायला येतोय, आहे का ना. धड कुठं काम धंदा बी करायला येईना, धड कुठं एका जागेला बी राहीना, कुठं कामाला जावं म्हणलं की बाबा चला अचानक तिकडं जावं लागलं तर दोन पैसे बुडत्यात. ज्यांना कामाला लावलंय ते तोंड गोष्टी पडतंय. कुठं कुणाच्या नादाला लागत बसायचं काय काय द्या ना. आपलं जे होईन ते महागा पुढं आपल्या कुणी नाही, आपल्याला कुणाचा तर आधार घ्यावा लागन. सत्या भामाताई तर ते असल्यावर मला लय आधार वाटतो, सत्या भामाताई असल्यावर, कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्या काय बी करताना ते योग्यच करताना असं मला वाटतंय. आज आपल्याला कुणी नातेवाईक ते कुणी कुणी, पण असून बी काय कुणाचा फायदा नाही. असली तर शीत आहेत, नाही तर भूतच आहे ते सगळे, फायदा कोण कुणाचं नाही. जवळ 1 रुपया नव्हता माझ्या, तुम्हाला सांगते जमत नाही का. काय सांगायला लागली होती की मी असं सांगायला लागली होती सत्या भामाताई आल्यावर मला चांगला आधार वाटतो, चांगलं बरं वाटतं जरा.
आपल्याला कुठं बी चांगल्या माणसांपुढं तोंड उघडू वाटत नाही. आपण किती जरी खरं असलं तर शेवटी पैशाच्या पुढं काय दवा, पैशानं सगळं बदलायला येतं. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं होतं. पण ज्याला काय दिद काय माहित आहे, जरा मोठी माणसं शहाणी माणसं चांगल्या विचाराच्या असल्यावर जरा त्यांचं तर कुणीतरी ऐकून घेत आहे. आता माझ्या एकटीचं कोण ऐकून घेणार आहे, कोण ऐकून घेणार नाही. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सोनीच्या मागं फक्त मी एकटीच आहे. माझ्याकडं एक रुपया सुद्धा नव्हता तुम्हाला सांगते, आणि खर्चात खर्च इतकं वाढत गेलं ना. पण मी ऍडजस्टमेंट कशी कशी केली असं माझ्या जीवाला माहिती. कुणाला तर भीक तर मागितलंच नाही. उसणं पासणं केलं, पण लोक उसणं पासणं तर देतात का? उसणं पासणं कशामुळे कुणी कुणाला देत नाही माहिती आहे का? माणूस उद्या देतो म्हणून घेणारा पैसे. म्हणजे पैसे असू काय बी असू, 2 दिवसात देतो आणि 4 दिवसात देतो म्हणून घेणारा माणूस का ना वर्ष वर्ष तोंडात दाखवत नाही. त्यामुळं आता सध्या का नाही उसणं पासणं सुद्धा कोण कुणाला 1 रुपयासुद्धा दिना झालं या. त्यातून मी कसा ऍडजस्टमेंट केला असं माझ्या जीवाला माहिती. मला मच वाटत होतं गावाला जायचं कसं, तिथं पुण्यात कसं ऍडजस्टमेंट करायचं, सगळ्यांना कसं बघायचं. आपल्या ज्योतिताईला राग आला अजून की वहिनीनं असं केलं तसं केलं. त्यांना काय एकटीला नाही सोडलं मी. मी त्यांना म्हणलं होतं, समजावलं होतं की ताई एवढं सोनीचं बघू द्या, मग आहेच की आपण दोघी जण. आणि कामाचं काय एवढं हे करता तुम्ही, आहे ना तुम्हाला काम, तुम्ही काम करा. जरा ह्या गोष्टीत पण रिक्स घेऊ द्या. मग तुम्हाला वाटतं करायला येईन जायला येईन, पण तसं नसतं. मग तुम्ही थोड्या दिवस दम काढा तिथं. मी काय तुम्हाला सोडून दिलंय का? नाही सोडून दिलं. तुमच्या विचारानं आपण तिकडं गेलेलो आहे. कुणाकुणाला सांगून कुणाकुणाला समजावू. सख्या भावानं माझ्या गाडी घेऊन गेला, महिन्यात आणून देतो म्हणून. त्याचं मन फिरलं, गाडीचं नाव घेतलं की लगेच भांडा उठतो. आता ते व्हिडिओ बघतो तरी पण म्हणत नाही की तू असं का म्हणते तसं का म्हणते. त्याला तसं काहीच वाटत नाही. त्याला वाटतं काय करायचं म्हणून तिकडं वाटवाट करते आणि गप्प बसते. कसा कुणावर विश्वास ठेवावा? चला आता तिथं तर काय व्हिडिओ करायला जमायचंच नाही. आता सत्या भामा ताई आल्या ना, त्यांच्या संग थोडंसं बोलू. ती काय बोलताना आता पर्सनली असते ती काय काय लाईफ पर्सनल जे काय बोलल ते काय तुम्हाला मी नेक्स्ट टाईम सांगेल. फक्त पर्सनल बोलताना तेवढं नाही सांगणार तुम्हाला, कारण काय काय गोष्टी पर्सनल ठेवावे पण लागते. त्या बघू आता तिथं गेल्यावर काय काय होईल काय काय नाही हे सगळं तुम्हाला सांगते. आपल्या सोनीला कोणत्या पद्धतीनं समजा पाठवायची जरी झाली तरी सोनीला कसं कसं आता आम्ही पाठवणार आहे. लय माझ्या डोक्याला इतकं वैताग आहे का नाही तुम्हाला सांगते. जरा 2 घास सुकानं खावा वाटतं तर मला चांगलं जागावं वाटतं. मीच नाही तर का नाही सगळ्यांना चांगलं जागावं वाटतं. पण आपल्या नशिबी सुकन दुःख कशाचं सगळं दिवस सारखंच आहे. आता बसलो इथं निवांत. सत्या भावना ताई म्हणल्या 8 दिवस म्हणते 1/2 तास लागेल मला यायला. थांबलो त्यांना म्हणलं डायरेक्ट स्टँडमध्येच या म्हणलं. आम्ही स्टँडवरच बसलेलो आहे. तर भुंगीला पाणी ही आणलंय आम्ही. लवकर येणं होईल का नाही म्हणून आणली पिशवी आहे तिकडं. तर चला बाय.